वाइल्डर मेमोरियल चर्च 164व्या वर्धापन दिनाच्या विशेष भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं ख्रिस्तामध्ये स्वागत। याहूया आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू, उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू, कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे। ही भक्ती आपण परमेश्वराच्या हाती समर्पित करूया। आपण प्रार्थना करू। स्तुतीस पात्र आणि भयास योग्य असणाऱ्या आमच्या जिवंत देवबाप्पा, दयेच्या आणि कृपेच्या सागरा, आमचं हृदय आज प्रो परमेश्वरा कृतज्ञतेने भरलेलं आहे। देव परमेश्वरा 164 वर्ष तुझ्या कळपाचं, तुझ्या प्रजेचं, वाइल्डर मेमोरियल चर्च या वधूचं तू देखभाल केलेलं आहेस, संरक्षण केलेलं आहेस, संवर्धन केलेलं आहेस, आणि तुझी सेवा, तुझी आराधना, तुझी उपासना, तुझी भक्ती सातत्याने नव्याने खरेपणाने तू केली, त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करताय। तुझ्या अद्भुत अशा दयेबद्दल, आशीर्वादाबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करताय। अप्पा, ही भक्ती आम्ही तुझ्या हाती समर्पित करताय, येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागत आहे म्हणून ऐक बाप्पा, आमेन। आपण देवाच्या गौरवासाठी उपन संगीत गीत नंबर 322 गाऊन आपण देवाचं गौरव करू। Yeah।
आपण सर्वजण आपला विश्वास प्रकट करूया. आपण प्रेष्ठांचा मतांकार एकत्र म्हणूया. सर्वसमर्थ देव जो पिता आकाश आणि पृथ्वीचा उत्पन्न करता त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला ज्याने पनपिला त्याच्या वेळी दुःख भोगले ज्याला वधस्तंभावर खिळण्यात आले जो मरण पावला व ज्याला पुरण्यात आले जो मृत्यूलोकात उतरला तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा पवित्र सालोक महामंडळ पवित्र जनांची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुस्थान आणि सार्वकालिक जीवन याचवर मी विश्वास ठेवतो. आमेन. ह्यावेळेस आपण आळीपाळीने स्तोत्र वाचन करूया. स्तोत्र क्रमांक 84 ह्यावेळेस आपण आळी आणि पाळीने वाचू. हे सेनाधीश परमेश्वरा तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झरत आहे. माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारित आहे. हे सेनाधीश परमेश्वरा माझ्या राजा माझ्या देवा तुझ्या वैद्यांजवळ चिमणीला घरटे करावयास आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोठे बांधावयास स्थळ मिळाले आहे. तुझ्या घरात राहणाऱ्याची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करत राहतील. ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनच्या राजमार्गाचा ध्यास लागला आहे तो केवढा धन्य. शोकजनक खोऱ्यातून जाताना ते त्याला झऱ्याचे स्थानच वाटते. अगोटीचा पाऊसही त्याची आवाजाने करीतो. ते अधिकाधिक शक्ती पावत जातात. सियोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते. हे परमेश्वरा सेनाधीश देवा माझी प्रार्थना ऐक. हे याकोबाच्या देवा कान दे. हे देवा तू आमची ढाल आहेस, अवलोकन कर. तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसापेक्षा उत्तम आहे. दुष्टांच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते. कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यापासून तो राहणार नाही. हे सेनाधीश परमेश्वरा जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवितो तो कितीतरी धन्य. वाचलेली वचने परमेश्वर देव आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. देवाच्या गौरवासाठी आपण पुन्हा उपनसंगीत गीत नंबर 126 गाऊन आपण देवाचं गौरव करू. संपूर्ण जगात एकता ख्रिस्ताला धरी मी. ख्रिस्ताला धरी मी.
मध्यस्थीची प्रार्थना होईल आणि विशेष प्रार्थना रेव्हरेंड डी बी समुद्र पार्क साहेब आपल्या सर्वांसाठी करतील. यावेळेला आपण मध्यस्थीची प्रार्थना आणि त्याचप्रमाणे आपल्या वाइल्डर मेमोरियल चर्चचा 164वा जो वर्धापन दिन आहे त्या प्रत्यर्थ आज विशेष प्रकारे आपण प्रार्थना करूया. विशेष प्रार्थना आपण करूया. सर्वसमर्थ आकाश आणि पृथ्वीचा उत्पन्न करणाऱ्या जीवन दे बापा, आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रभू आम्ही नतमस्तक होऊन तुला प्रार्थना विनंती करीतो. प्रिय प्रभू, आज आम्ही विशेष करून तुझ्या पवित्र चरणाजवळ आमच्या वाइल्डर मेमोरियल चर्चसाठी आम्ही विशेष करून तुझी स्तुती करीतो. प्रेमळ पित्या, गेले 163 वर्ष या मंडळीचा तू सांभाळ केलास याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती, तुझा गौरव करीतो. या मंडळीची प्रभू सांख्यिक वाढ तू करीत आहेस. अनेक विश्वासणाऱ्यांची भर तू मंडळीमध्ये घालीत आहेस याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती, तुझा गौरव करीतो. प्रेमळ पित्या, आज आम्ही तुला विशेष प्रकारे प्रभू तुला धन्यवाद देतो की प्रभू तू आमच्या मंडळीच्या द्वारा विविध उपक्रम प्रभू तू उपक्रम जे आहेत प्रेमळ पित्या, ते उपक्रम तो आशीर्वादित प्रभू तू केलेस किंबहुना करीत आहेस याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि प्रेमळ पित्या तुझी स्तुती, तुझा गौरव करीतो. प्रिय प्रभू, आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही तुला विशेष करून प्रार्थना विनंती करतो की प्रेमळ पित्या, वाइल्डर साहेबांच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि आमच्या महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रभू तू त्यांची निवड केलीस आणि प्रेमळ पित्या तू आमच्या ह्या कोल्हापूर भागामध्ये तू त्यांना घेऊन आलास आणि त्यांच्या समर्पित जीवनाबद्दल त्यांनी केलेली प्रेमळ पित्या जी सेवा आहे त्या सेवेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि प्रेमळ पित्या तुझी स्तुती, तुझा गौरव करीतो. प्रिय प्रभू, आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो की वाइल्डर साहेबांनी अतिशय खडतर अशा परिस्थितीमध्ये प्रेमळ पित्या त्यांनी तुझ्या वचनाचं वितरण केलं. त्याचप्रमाणे प्रेमळ पित्या शैक्षणिक कार्याच्या द्वारा प्रेमळ पित्या त्यांनी तुझ्या राज्याची घोषणा केली त्याबद्दलही प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रेमळ पित्या त्यांनी अतिशय खडतर असा प्रवास प्रभू केला आणि प्रेमळ पित्या त्यांनी आपलं संपूर्ण जीवन तुझ्या सेवेसाठी समर्पित केलं. अशा ह्या समर्पित सेवकाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती, तुझा गौरव करीतो. प्रिय प्रभू, आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो की प्रभू हा जो लहानसा जो वृक्ष होता त्याचा आता वटवृक्ष प्रभू तू केलेला आहेस याबदली आम्ही तुला धन्यवाद देतो
आणि प्रेमळ पित्या तुझी स्तुती तुझा गौरव करीतो। प्रिय प्रभु आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रभु आम्ही तुला प्रार्थना विनंती करतो की आमच्या या मंडळीसाठी प्रेमळ पित्या जे मॉडरेटर्स आणि त्याचप्रमाणे प्रतिष्ठापित जे पालक तू दिलेले आहेस प्रेमळ पित्या त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि त्या सर्व तुझ्या समर्पित सेवकांच्या बदली प्रभु आम्ही तुला धन्यवाद देतो आणि प्रेमळ पित्या मंडळीची सांख्यिक आणि आध्यात्मिक वाढ होण्यासाठी प्रेमळ पित्या या समर्पित सेवकांचा तू उपयोग प्रभु तू करून घेतलास याबदली प्रभु आम्ही तुला धन्यवाद देतो आणि प्रेमळ पित्या तुझी स्तुती तुझा गौरव करीतो। प्रिय प्रभु आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही तुला धन्यवाद देतो तुझी स्तुती तुझा गौरव करीतो की प्रभु आमच्या मंडळीसाठी प्रभु जे वडील वर्ग आतापर्यंत जे तू दिलेस प्रेमळ पित्या आतापर्यंत ज्याने ज्याने प्रभु अतिशय विश्वासू आणि प्रामाणिकपणे ज्या वडील वर्गाने सेवा केली त्यांच्या सेवेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि प्रिय प्रभु आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रभु आम्ही प्रार्थना विनंती करतो की आजी माझी सर्व जे वडील वर्ग आहेत आणि प्रेमळ पित्या आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रिय प्रभु आजी वडील जे आहेत त्यांच्यासाठी प्रभु आम्ही प्रार्थना विनंती करीतो। प्रेमळ पित्या त्यांच्यावरही जी महान जबाबदारी तू दिली आहेस ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तू त्यांना विशेष प्रकारे तुझी कृपा प्रभु तू पुरव आणि तुझं गौरव तुझी स्तुती प्रभु तू करून घे आणि प्रिय प्रभु आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रभु आम्ही तुला धन्यवाद देतो की तू आमच्या मंडळीची तू विशेष प्रकारे आध्यात्मिकसुद्धा तू वाढ केलेली आहेस किंबहुना करीत आहेस याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती तुझा गौरव करीतो। प्रिय प्रभु आज जे सभासद आहेत त्या सर्व सभासदांच्यासाठी प्रभु मी प्रार्थना विनंती करतो सर्व सभासदांना तुझा विपुल असा आशीर्वाद प्रभु तू दे आणि प्रेमळ पित्या या सर्व सभासदाने प्रेमळ पित्या आपल्या मंडळीवरती म्हणजे वाइल्डर मेमोरियल मंडळीवरती प्रभु एकनिष्ठेनं त्याने राहावं एकनिष्ठेनं त्याने प्रेम करावं यासाठी प्रभु तू सहाय्य कर आणि प्रेमळ पित्या या मंडळीमध्ये प्रभु विशेष प्रकारे सभासद म्हणून प्रेमळ पित्या त्यांनी प्रभु विशेष प्रकारे तुझं गौरव तुझी स्तुती करावी यासाठीसुद्धा प्रभु तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रभु आम्ही तुला प्रार्थना विनंती करीतो। प्रिय प्रभु तू दया कर कृपा कर आणि तुझा विपुल असा आशीर्वाद प्रभु तू या मंडळीवरती प्रभु तू पाठव। आज विशेष करून प्रभु मंडळीतर्फे जे शुभवर्तमान प्रसाराचं जे कार्य आहे प्रभु मंडळीला हा जो शुभवर्तमान प्रसाराचा जो दृष्टांत प्रभु तू देऊ केलेला आहेस त्या दृष्टांताबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। या सुवार्ता प्रसारामध्ये अनेकांचं तारण झालेलं आहे अनेकांनी पिता पुत्र पवित्र आत्मा या नावामध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे प्रभु त्यांच्या बदली आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती तुझा गौरव करीतो। प्रिय प्रभु आमच्या मंडळीमध्ये तू प्रार्थनामय प्रभु विशेष प्रकारे जीवन जगणारे प्रार्थना योद्धे प्रभु तू दिलेले आहेस याबदली प्रभु आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती तुझा गौरव करीतो। प्रिय प्रभु गेले 163 वर्ष या मंडळीच्या वाटचालीमध्ये प्रभु तू विशेष अद्भुत रीतीनं या मंडळीचा तू सांभाळ केलास तू सहाय्य केलास या मंडळीच्या द्वारा प्रेमळ पित्या अनेक प्रभु तू कार्य तू करून घेतलेला आहेस याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती तुझा गौरव करीतो। प्रिय प्रभु या मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी संजीवनासाठीसुद्धा आतापर्यंत जे जे वक्ते आले ज्याने वचनाची सेवा केली त्यांच्या सेवेबदली प्रभु आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती तुझा गौरव करीतो। प्रिय प्रभु आज आम्ही प्रार्थना करतो की प्रभु आमच्या मंडळीवरती तुझा आशीर्वाद दे आणि मंडळी प्रेमळ पित्या तुझं द्वितीय आगमन होईपर्यंत तू आमच्या मंडळीचा तू सांभाळ कर आणि आमची मंडळी विशेष प्रकारे प्रभु आध्यात्मिक जीवनामध्ये अधिक न अधिक वाढावी यासाठी प्रभु तू सहाय्य कर आणि प्रेमळ पित्याचे शुभवर्तमान प्रसाराचं प्रेमळ पित्याचे काम आहे
प्रेमळ पित्या ते कार्य तू आशीर्वादित असा प्रभु तू कर आणि ज्या गृहमंडळे आहेत त्या गृहमंडळावरती तुझा आशीर्वाद पाठव। निवाद सांध्यांच्यासाठी प्रार्थना करीतो त्याचप्रमाणे प्रेमळ पित्याचे दीक्षित सुवार्तिक जे तू आम्हाला दिलेल्यास त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। रेव्हरेंड सिनाई काळे पाळक साहेब त्याचबरोबर रेव्हरेंड अशोक गायकवाड पाळक साहेब त्यांनाही तुझा आशीर्वाद दे आणि तू त्यांचं विशेष प्रकारे तू सहाय्य कर। प्रिय प्रभू आज आमच्या मंडळीतील जे सभासद प्रेमळ पित्या आजारे आहेत त्यांना तुझा विपुल असा आशीर्वाद दे आणि प्रेमळ पित्या तू त्यांना त्या त्रासातून तू बरं कर। त्याचप्रमाणे प्रभू आज आम्ही तुला प्रार्थना करतो की आमच्या मंडळीतील जे वयोवृद्ध सभासद आहेत त्यांनाही तुझा आशीर्वाद दे। तू त्यांच्या तपायामध्ये शक्ती सामर्थ्य प्रभुत्व दे आणि तू त्यांच्याद्वारा तुझं गौरव आणि स्तुती प्रभुत्व करून घे अशी आमची तुला आग्रहाची आणि कळकळीची प्रभु तुला प्रार्थना विनंती आहे। येशू आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रभु आम्ही प्रार्थना विनंती करतो की प्रेमळ पित्या सोनिया अविनाश नालबंद या मुलीसाठी आम्ही विशेष प्रभु आम्ही प्रार्थना करतो की प्रभु तू त्यांना तू सार्वकालिक विसाव्यासाठी तू बोलावलेलास आणि प्रेमळ पित्या आज तिच्या वियोगामुळं तिचे प्रिय पती संपूर्ण नालबंद परिवार बनगे परिवार त्यांना जे दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये प्रभु तू त्यांचं सहाय्य कर अशी आमची तुला प्रार्थना विनंती आहे। प्रेमळ पित्या आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आमच्या कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र राज्य आणि आमच्या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये प्रेमळ पित्या पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट प्रभू आलेले आहे आणि प्रिय प्रभू आम्ही प्रार्थना करतो कोरोनाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव प्रभू वाढत आहे। अनेक जण प्रेमळ पित्या या कोरोनाबाधित होत आहेत। प्रिय प्रभू आम्ही प्रार्थना विनंती करतो की तू दया कर कृपा कर आणि प्रेमळ पित्या ह्या कोरोनाच्या संकटातून प्रभू तू आमच्या राज्याला आमच्या जिल्ह्याला आणि आमच्या देशाला प्रभू तू मुक्त कर अशी आमची तुला प्रार्थना विनंती आहे आणि आमच्या देशामध्ये शांतता नांदावी आणि तुझं गौरव अधिक न अधिक व्हावं। अनेकांनी तूच एक आमचा उद्धार करता प्रभू आहेस असा अनेकांनी विश्वास ठेवावा असं तू दयनन कृपेनं प्रभू तू कर। पुन्हा एकदा प्रभू आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही आमच्या मंडळीच्या या वर्धापन दिनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। आजचा 164वा हा वर्धापन दिन आमच्या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांना त्याचप्रमाणे वडील वर्गांना प्रभू आशीर्वादाचा सुखाचा आरोग्याचा जावा याकरिता प्रभू आज आम्ही विशेष करून आम्ही ही प्रार्थना विनंती करीतो। प्रिय प्रभू तू दया कर कृपा कर आणि तुझा विपुल असा आशीर्वाद प्रभू तू दे ही विनंती आमचा धन्य तारणारा येशू याच्या पवित्र नावामध्ये ही प्रार्थना केली म्हणून ऐक बापा आमेन आमेन। आजच्या मननासाठी करिंथकरास पहिले पत्र त्याचा 12वा अध्याय आणि 12 ते 31 ही वचने आपण ऐकूया। कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते तसाच ख्रिस्त आहे। कारण आपण यहुदी असो किंवा हेलने असो गुलाम असो किंवा स्वतंत्र असो एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत। कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे तर अनेक अवयव असे आहे। जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही। जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही। सबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? सबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती? तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे। ते सर्व मिळून एकच अवयव असते तर शरीर कोठे असते? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे। डोळ्याला हातास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही, तसेच मस्तकाला पायांना म्हणता येत नाही की मला तुमची गरज नाही। इतकेच नव्हे
तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेही आवश्यक आहेत. शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो त्यांना आपण पांघरून घालून विशेष मान देतो आणि आपल्या कुरूप अंगास सुरूपता मिळते. आपल्या सुरूप अंगास अशी गरज नाही, जे उणे आहे त्यास विशेष मान मिळावा अशा रीतीने देवाने शरीर जुळविले आहे. अशासाठी की शरीरात फूट नसावे तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते. एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे, प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्य करणारे, निरोगी करण्याचे कृपादान मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहेत. सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच अद्भुत कृत्य करणारे आहेत काय? निरोगी करण्याची कृपादाने सगळ्यांनाच आहेत काय? सगळेच भिन्न भिन्न भाषा बोलतात काय? भाषांचा अर्थ सगळेच सांगतात काय? श्रेष्ठ कृपादानाची उत्कंठा बाळगा. शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हास दाखवतो. देवाप ही वाचलेली वचने आम्हा सर्वासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव युगानुयुग असो. प्रिय बंधू भगिनीनो, तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांचं ऑनलाईन भक्तीमध्ये मी हार्दिक स्वागत करीतो. प्रिय बंधू भगिनीनो, महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि कोरोनाचा संसर्ग अतिशय वाढलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्र शासनानंही अतिशय कडक असे निर्बंध दिलेले आहेत आणि आजपासून विशेष प्रकारे सर्व मंदिरं बंद केलेली आहेत. त्यामुळं आपल्याला आता चर्चमध्ये भक्ती आपल्याला घेता येणार नाही. जोपर्यंत आपल्याला हे निर्बंध शिथिल होत नाही तोपर्यंत आपल्याला ऑनलाईनमध्येच आपण विशेष प्रकारे परमेश्वराची स्तुती आपण करूया, त्याला आपण मान, महिमा आणि गौरव देऊया. जरी आपण मंदिरात जरी जात नसलो परंतु जसं मंदिरात आपण प्रार्थनापूर्वक तयार होऊन येतो त्याचप्रमाणे आपण ऑनलाईनच्या भक्तीमध्ये सुद्धा कृपया सर्वांनी उपस्थित राहून देवाचं गौरव करावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करीतो. त्याचप्रमाणे परमेश्वराची स्तुती असो की आज गेल्या आठवडी जाहीर केल्याप्रमाणे आज आपण आपल्या मंडळीचा 164वा वर्धापन दिन साजरा करीत आहोत आणि 164वा ह्या वर्धापन दिनाच्या आमच्या मंडळीतील सर्व लहान थोर जे सभासद आहेत त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी, सांख्यिक वाढीसाठी आपण सर्वांनी कृपया आपल्या प्रार्थनेत आठवण ठेवावी अशी मी आपल्याला देवाचा सेवक या नात्यानं विनंती करीतो. यावेळेला आज आपण विशेष करून 164वा हा वर्धापन दिन आपण पाळत असताना आज आपण विशेष करून मंडळीविषयी आज आपण देवाचं वचन आपण ऐकणार आहोत. पवित्र शास्त्रामध्ये मंडळीला वेगवेगळ्या अशा उपमा दिलेल्या आहेत आणि आपण पाहतो की मंडळीला देवाचं कुटुंब असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे देवाचं मंदिर असं म्हटलेलं आहे आणि एवढंच नव्हे तर देवाचं शेत आणि अशा वेगवेगळ्या उपमा मंडळीला दिलेल्या आहेत. परंतु आज आपण या 164व्या वर्धापन दिनानिमित्तानं आज विशेष करून या वेळेत आपल्याला मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे त्यासंबंधी आणि देवाचं कुटुंब आहे त्यासंबंधी थोडक्यात आपण विशेष प्रकारे विचार करणार आहोत. आता या ठिकाणी आपण पाहतो की पहिल्यांदा जरी आपल्याला अनेक वेळेला
आपण संदेशातून आपण ऐकलं असले तरी पण आज पुन्हा एकदा या वर्धापन दिनानिमित्तानं मी आपल्याला मंडळी म्हणजे काय हे सांगू इच्छितो. मंडळी ही चर्च किंवा चर्च इमारत नव्हे किंवा मंदिर नव्हे, परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की मंडळी म्हणजे एक मानवनिर्मित सामाजिक सहकारी संस्था नाही किंवा इतर कोणती सोसायटी नाही. परंतु मंडळी ही काय आहे, या मंडळीचा जर आम्ही अर्थ जर आपण पाहिला तर अनेकांनी चुकीचा अर्थ काढलेला आहे. परंतु ग्रीकमध्ये जर आम्ही पाहिलं मंडळीला जो शब्द दिलेला आहे आणि तो म्हणजे एक्लेसिया, आणि एक्लेसिया या शब्दाचा अर्थ जो आहे तो म्हणजे बाहेर बोलावलेले किंवा पाचारण केलेले असा त्याचा अर्थ आहे. आणि यावरून या मंडळीचा अर्थ आम्हाला या ठिकाणी दिसून येतो की प्रभूचे होण्यासाठी आम्हाला वेगळे केलेले आम्ही लोक आहोत. त्याचप्रमाणे प्रभूचे होण्यासाठी प्रभूनं आम्हाला बोलावलेलं आहे. जर आम्ही प्रेषितांचे कृत्य त्याचा 20वा अध्याय आणि 28वं वचन आणि त्याचप्रमाणे तिताला पत्र त्याचा 2वा अध्याय 14वं वचन आणि रोम 1:1 आम्ही पाहतो की मंडळी म्हणजे बाहेर बोलावलेले किंवा पाचारण केलेले लोकांचा गट किंवा लोकांचा समुदाय असं आपल्याला पाहायला मिळतं. प्रिय बंधू भगिनींनो, आपण पाहतो की मंडळीला जी वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत त्यापैकी देवाचं कुटुंब म्हणून मंडळीला उपमा दिलेली आहे. आणि जर आम्ही पहिलं तिमत्य त्याचा 3रा अध्याय आणि 15वं वचन जर आपण वाचलं तर त्यामध्ये पाऊल म्हणतो की तरी पण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया, अशी जी जीवन देवाची मंडळी आहे तिच्यात म्हणजे देवाच्या घरात पा, या ठिकाणी देवाच्या घरात कसे वागले पाहिजे हे तुला समजावे पा. या ठिकाणी देवाच्या घरात आणि मंडळीला देवाचं घर देवाचं कुटुंब असं म्हटलेलं आहे आणि ख्रिस्ताचं शरीर या नावानं सुद्धा मंडळीला ओळखलं गेलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे इब्री लोकास पत्र त्याचा 3रा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की ख्रिस्त देवाच्या घरावर नेमलेला पुत्र या नात्याने विश्वास होता आणि आपला भरोसा व आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखल्यास त्याचे ते घर आहे, त्याचे ते घर आहे. आणि त्याचप्रमाणे पहिले पेत्र त्याचा 4वा अध्याय आणि 17वं वचनामध्ये म्हटलेलं आहे, कारण देवाच्या घरापासून न्यायनिवाडा होण्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणाऱ्या शेवट होईल. जगामध्ये या ठिकाणी आम्ही पाहतो की दोन कुटुंब आहेत, एक सैतानाचं कुटुंब आणि एक देवाचं कुटुंब. आणि सैतानाच्या कुटुंबामध्ये आम्ही पाहतो की यवान 8:44 म्हटलेलं आहे, तुम्ही आपला बाप सैतान यापासून झालात का. येशू ख्रिस्त यहुदी लोकांना शास्त्री पुरुषांना तो म्हणतो की तुम्ही आपला बाप सैतान यापासून झालात काय. त्याचप्रमाणे इपिसकरासपत्र त्याचा 2रा अध्याय आणि 1-2 या वचनामध्ये पण म्हटले, या कुटुंबामध्ये आपला प्रवेश आपला जगिक बाप जो आदामाचा वंशज त्याच्याद्वारे जन्माच्या द्वारे होतो. आणि आज या ठिकाणी आम्हाला दिसून येतं की आज सैतानाचे कुटुंब जे आहेत म्हणजे जे विश्वासणारे नाहीत, जे ज्यांनी येशूला स्वीकारलेलं नाही, ज्यांनी येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवलेला नाही, असे लोक सैतानाच्या कुटुंबामध्ये आहेत. आणि त्यांना त्यांच्याबद्दल हे पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे. परंतु आज वेळेअभावी मी आपल्याला देवाचं कुटुंबाबद्दल या ठिकाणी म्हटलेलं आहे की यौहान कृषवर्तमान त्याचा 1वा अध्याय आणि 11:12-13 या वचनामध्ये आम्ही पाहतो की जितक्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला त्यांना देवाची लेकरं होण्याचा अधिकार दिला. म्हणजे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा तो देवाच्या कुटुंबामध्ये त्याचा जन्म होतो, देवाच्या कुटुंबामध्ये त्याला अधिकार मिळतो.
यवहान 6:47 म्हटले जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेला आहे. आणि पहिले यवहान त्याचा 5 अध्याय आणि 12 वचनामध्ये म्हटलेला आहे ज्याला पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे. म्हणजे या ठिकाणी देवाच्या कुटुंबामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना सार्वकालिक जीवन लाभलेलं आहे, त्यांचा नवीन जन्म झालेला आहे आणि त्यांचा आता संबंध कोणाशी आहे तर देवाशी संबंध आहे, देवाशी त्यांचा संबंध आहे. आणि म्हणून आज ह्या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाच्या कुटुंबामध्ये जर आपला जन्म नसेल तर मग आपला नाश आहे. आणि म्हणून आज आपण या वेळेला आत्मपरीक्षण करूया की आम्ही खऱ्या अर्थानं विशेष प्रकारे आम्ही देवाच्या कुटुंबामध्ये जन्मलेलो आहोत का. आणि आज आम्ही स्वतःला आम्ही हा प्रश्न आपण विचारून आम्ही नव्यानं आम्ही आपलं जीवन प्रभूला समर्पित करूया. दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही पाहतो की मंडळीला ख्रिस्ताचं शरीर हे सुद्धा उपमा ही सुद्धा उपमा दिलेली आहे. आणि पहिले करीत 12:12-31 त्याचप्रमाणे रोम करासपत्र 12:4-5 या वचनामध्ये आणि अशी अनेक वचने आहेत त्यामध्ये आम्हाला आप मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की जर मंडळी ख्रिस्ताचं शरीर आहे तर या शरीराचा मस्तक कोण आहे तर तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि येशू ख्रिस्त हा शरीराचं मस्तक आहे. आणि याच या ठिकाणी आम्ही पाहतो की विश्वासणारे प्रत्येकजण एकमेकांचे अवयव असे आहोत. आणि या ठिकाणी विश्वासणारे जे आहेत ते येशूचा जो येशू जो मस्तक आहे त्याचं ते शरीर आहे. प्रिय बंधू भगिनींनो आज या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रत्येक स्थानिक मंडळी जी आहे आणि प्रत्येक ठिकाणी असणारी जी स्थानिक मंडळी आहे ते ख्रिस्ताचं शरीर म्हणून जीवन जगत असते, ख्रिस्ताचं शरीर म्हणून जीवन जगते. आणि विश्वासणारा ख्रिस्ताच्या शरीराचा स्थानिक अवयव असतो. म्हणजे विश्वासणारा हा स्थानिक जी मंडळी आहे म्हणजे जे शरीर आहे त्या शरीराचा तो अवयव असतो. आणि म्हणून आपण आज विशेष करून स्वतःचे आपण आत्मपरीक्षण करूया की आम्ही विशेष करून त्या ख्रिस्ताच्या किंवा त्या ख्रिस्ताचं शरीर ही जी मंडळी आहे त्या मंडळीचे आपण अवयव आहोत का. आपण शरीराच्या जे अवयव आहेत आणि आपण प्रत्येकजण वेगवेगळे असे अवयव आहेत. पहिले करिंथ्याचा 12:10 आणि 15 वचनामध्ये म्हटलेलं आहे जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. म्हणजे या ठिकाणी आम्ही पाहतो की शरीराचा प्रत्येक अवयव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की शरीर हे मंडळी आहे आणि मंडळीमध्ये असणारे जे विश्वासणारे आहेत जे सभासद आहेत ते वेगवेगळे शरीराचे अवयव आहेत. मग कोण पाय आहे, कोण हात आहे, कोण डोळे आहेत, कोण पाय आहे. परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की या ठिकाणी अनेक वेळेला आम्ही ज्यावेळेला मंडळी हे एक शरीर म्हणून ज्यावेळेला आम्ही शरीराचा अवयव म्हणून आम्ही मंडळीमध्ये ज्यावेळेला प्रवेश करतो किंवा मंडळीमध्ये आम्ही ज्यावेळेला जीवन जगतो त्यावेळेला आम्ही प्रत्येकाने आम्हाला आम्ही असं म्हटलं पाहिजे की प्रत्येक अवयव जो आहे त्या प्रत्येक अवयवाला एकमेकाची गरज आहे किंवा प्रत्येक अवयव एकमेकावरती अवलंबून आहे. मग तो अशक्त असो किंवा दुर्बल असो कोणत्याही प्रकारचं ती व्यक्ती असू दे. कदाचित आज आपल्या मंडळीमध्ये सुशिक्षित आहेत, अशिक्षित आहेत आणि त्याचप्रमाणे आज आपल्या मंडळीमध्ये गरीब आहेत, श्रीमंत आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचा हा एक लोकगट आहे. आणि अशा मंडळीमध्ये आपण विशेष प्रकारे सभासद म्हणून आम्ही आपली जबाबदारी पार पाडत आहोत. प्रिय बंधू भगिनींनो या ठिकाणी आपण म्हणू शकतो आपण असं म्हणू शकतो की मला हाताची गरज नाही किंवा पाय असा म्हणू शकत नाही की पाय म्हणेल साधा पाय होऊन धूळ खाणं यापेक्षा मला हातच होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
म्हणून तो कारण पाय नेहमी धुळीत जातो किंवा धुळीनं तो घाण होतो म्हणून पाय असं म्हणू शकत नाही की मला हातच व्हायला पाहिजे मला पाय नको म्हणजे पाय हा अवयव नको व्हायला. परंतु प्रियानो आज ह्या ठिकाणी तुम्हाला आणि मलासुद्धा मंडळीतील सभासद या नात्यानं आज अनेक वेळेला मंडळीत आम्ही जीवन जगत असताना मंडळीमध्ये सभासद या नात्यानं आम्ही प्रत्येकजण शरीराचे येशूचं जे शरीर आहे त्या शरीराचे अवयव आपण आहोत आणि जे अवयव आपण आहोत त्याचा उपयोग आम्ही येशूच्या गौरवासाठी त्याच्या स्तुतीसाठी आम्ही त्या अवयवांचा उपयोग आम्ही केला पाहिजे. आणि आज विशेष करून कधी कधी आम्ही पाहतो की मंडळीमध्ये आम्हाला मुख्य स्थान न मिळाल्यामुळं ही माझी मंडळी नव्हे किंवा मंडळीमध्ये मंडळीमधून आपण विशेष प्रकारे बाहेर पडण्याचा आम्ही प्रयत्न करीतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी शरीराचा प्रत्येक अवयव दुसऱ्यावर अवलंबून आहे हे मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं आणि आम्हाला प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाला कोणाची ना कुठल्या तरी अवयवाची गरज असते आणि ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. परंतु या जे शरीराचे जे अवयव आहेत त्यामध्ये कधी फाटाफूट होत नाही. परंतु आज आम्ही या जग या युगामध्ये जर आम्ही पाहिलं तर या युगामध्ये आम्ही पाहतो की आजचं जे युग आहे ते फाटाफुटीचं युगामध्ये आम्ही राहत आहोत. कोणत्या ना कोणत्या कारणाने लोक एकमेकापासून विभक्त होत आहेत कोणत्या ना कोणत्या कारणातून लोक विभक्त होत आहेत. संस्थेमध्ये फूट पडत आहे मंडळामध्ये फूट पडत आहे आणि मंडळामध्ये अनेक जण लोक विभक्त होत आहे आणि आज ह्या ठिकाणी अनेक कुटुंबसुद्धा विभक्त होत आहे. प्रिय बंधू भगिनींनो आज आम्ही एक आपला मंडळीचा 164वा हा वर्धापन दिन आम्ही पाळत आहोत आणि हा वर्धापन दिन पाळत असताना प्रभूची स्तुती असो की या मंडळीचा आत्तापर्यंत प्रभूनं सांभाळ केलेला आहे. परंतु आज ह्या मंडळीमध्ये आम्ही या शरीराचे अवयव म्हणून आम्ही राहत असताना आज तुम्हाला आणि मला विशेष करून आज आम्ही आत्मपरीक्षण करूया की आपल्या मंडळीवर आम्ही विशेष करून आम्ही प्रेम करीत आहोत का आम्ही आपल्या मंडळीवर आपली निष्ठा आपली मनापासूनची आहे का आणि आज विशेष करून का आपल्या मंडळीबद्दल आम्ही विशेष करून इतरांना आपल्या उणीवा आम्ही सांगत बसतो त्याबद्दल आम्ही विशेष करून विचार केला पाहिजे. आणि प्रिय बंधू भगिनींनो आज विशेष करून हे ख्रिस्ताचं मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे तर त्या ख्रिस्ताचं जे शरीर आहे त्याचा आम्ही एकमेकाने विशेष प्रकारे काळजी घेणं हे प्रत्येकाची प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि आम्ही नुकताच आता गुड फ्रायडेचा आणि ईस्टरचा सण आम्ही पाळला परंतु गुड फ्रायडे ज्या दिवशी येशू ख्रिस्त संपूर्ण मानवजातीसाठी मरण पावला त्यावेळेला अरिमथाईकर योसेफ आणि निकेदम या दोघांनी येशूचं जे शरीर आहे ते पिलाताकडं मागितलं आणि ज्यावेळेला ते शरीर त्यांनी घेतलं येशूचं शरीर त्यांनी ज्यावेळेला घेतलं त्यावेळेला ते वधस्तंभावर खाली घेत असताना अतिशय काळजीपूर्वक त्याने येशूचं शरीर त्याने खाली घेतलं. त्याचप्रमाणे त्या प्रभूच्या शरीराला कुठंही कोणत्याही प्रकारच्या इजा होणार नाही एवढंच नव्हे तर साधं खरचटणारसुद्धा नाही याची विशेष प्रकारे अरिमथाई योसेफ आणि निकेदम यांनी विशेष प्रकारे काळजी घेतली. प्रिय बंधू भगिनींनो आज तुमच्या आणि माझ्यासाठी आपली वाइल्डर मेमोरियल ही मंडळी एक ख्रिस्ताचं शरीर या नात्यानं आज तुम्ही आणि मी या शरीराचे अवयव या नात्यानं आम्ही आमच्या मंडळीचे किंवा आमचं ख्रिस्ताचं जे शरीर आहे त्या ख्रिस्ताच्या शरीराची आम्ही अशी काळजी घेत आहोत का. आणि आज ज्याप्रमाणे येशूचं मृत देह जसा अगदी अलगत आणि काळजीपूर्वक त्याने वधस्तंभावर खाली उतरला आणि खर्चणार नाही इतकीसुद्धा त्यांनी काळजी घेतली त्याचप्रमाणे आपल्या मंडळीचीसुद्धा आम्ही विशेष प्रकारे काळजी घेतली पाहिजे कारण आपली मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे आणि जर ख्रिस्ताचं शरीर आहे तर आम्ही विशेष करून आमच्या मंडळीवर आम्ही प्रेम केलं पाहिजे आणि आमच्या मंडळीवर विशेष प्रकारे आम्ही एकनिष्ठेनं आम्ही सभासद म्हणून
टिकून राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. वेळ संपलेला आहे, परंतु आज विशेष करून या ठिकाणी आम्ही पाहतो की जुन्या करामध्ये अब्राम व लोट हे विभक्त झालेत, आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की अब्रामानं नुकसान सहन केलं आणि त्यानं लोटाला परवानगी दिली, तुला जो भाग पाहिजे असेल तो तू घे. आणि त्यावेळेला लोटानं जी जो भाग निवडला सदम गमरा. आणि त्यावेळेला आम्ही पाहतो की त्यावेळेला अब्रामानं कोणत्याही प्रकारे त्या लोटाचा द्वेष केला नाही किंवा तो बदलला नाही. एवढंच नव्हे तर लोट ज्या सदोमा गमोरामध्ये राहत होता आणि त्या सदोमा गमोरा ज्या वेळेला जळत होतं त्यावेळेला अब्राम असा म्हटला नाही की बरं झालं त्या लोटाचं असंच व्हायला पाहिजे, आणि असं त्यानं अब्रामानं उद्गार काढलं नाही. प्रिय बंधू भगिनीनो, आज ह्या ठिकाणी आम्ही पाहतो की अब्रामाचं लोटावर प्रेम होतं आणि अब्रामानं त्या जरी लोट हा विभक्त झाला तरी त्यानं दोष दिला नाही किंवा त्यानं द्वेष त्याचा केला नाही. प्रिय बंधू भगिनीनो, आज तुमच्या आणि माझ्यासाठी अब्रामाच्या अंतःकरणाचं आज विशेष करून लोटाविषयी जे प्रेम आणि कळवळा जो दिसून येतो त्याचप्रमाणं आज आपल्या 164वा हा वर्धापन दिन आम्ही साजरा करीत असताना आमची मंडळी हे ख्रिस्ताचं जे शरीर आहे या शरीराचं म्हणजे आपल्या मंडळीला इजा होईल अशा प्रकारचं कोणती गोष्ट आम्ही करू नये किंवा आपल्या हातून काहीतरी मंडळीचं नुकसान होईल अशा प्रकारचं आम्ही विशेष प्रकारे कोणती गोष्ट करू नये यासाठी आम्ही खबरदारी घेतली पाहिजे. आणि आमच्या मंडळीवर एकनिष्ठेनं प्रेम करा. आपल्या हे ख्रिस्ताचं शरीर म्हणून या मंडळीवर मंडळीबद्दल तुमच्या मनामध्ये कळकळ असू द्या आणि मंडळीसाठी सातत्यानं तुम्ही प्रार्थना करा. आणि देवबाप तुम्हाला विशेष प्रकारे या 164व्या वर्धापन दिनी आपल्याला या मंडळीबद्दल एकनिष्ठा आपल्या मनामध्ये निर्माण करो. आपल्या मंडळीबद्दल कळकळ आणि प्रेम देव ही प्रभुचरणी प्रार्थना करून या ठिकाणी मी माझा संदेश संपवितो. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ पित्या, आज आम्ही तुला धन्यवाद देतो. मंडळी ही ख्रिस्ताचं शरीर आहे आणि त्या ख्रिस्ताच्या शरीरावर आम्ही एकनिष्ठेनं प्रेम केलं पाहिजे. या मंडळीबद्दल आमच्या मनामध्ये कळवळा यावा यासाठी तू आमचं सहाय्य कर अशी आमची तुला प्रार्थना विनंती आहे. प्रिय प्रभू, आमच्या मंडळीचा वर्धापन दिन आशीर्वादाचा सुखाचा जावा अशी आम्ही तुला प्रार्थना विनंती करीतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून ऐक बापा, आमेन आमेन. शेवटी आपण उपासन गीत नंबर 511 हे गीत गाऊन आपलं समर्पण देवाला करूया. Please.
ख्रीसार्पणमस्तु। ह्यावेळी आपण प्रभू शिकली प्रार्थना म्हणू, त्यानंतर डी बी समुद्र पाळी साहेब आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमचे रोजचे भाकर आम्हास दे, आणि तसे तुम्ही आम्हाला सोड, आणि आम्हास परीक्षेत न टाकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव बुद्धि सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमच्या अंतःकरणे व तुमचे विचार देवाचा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रेमात राखो, आणि सर्वसमत देवबाप पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर येऊ व तुम्हास वस्ती करो. आमेन आमेन. Oh yeah.